नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगितलं दत्तात्रय राय देशमुख राहणार बाळवणी तालुका पंढर बाळवणी इथे किती प्लॉट आहे तुमचा सगळा सहाशे झाड आहेत सहाशे झाड धरलेले हे आणि न धरलेले किती आहे न धरलेले अठराशे अठराशे सगळे ओके मी तुम्ही चांगले बऱ्यापैकी जुने शेतकरी दिसतंय मला डाळिंबातले किती वर्ष अनुभव आहे दोन तीन वर्ष तीन एक वर्षाच आहे म्हणजे नवीनच आहे हा की तुमचे व्यवस्थापना दिसते तसं मला एक सांगा तुम्ही आता हे जे प्लॉट आहे हा किती वर्ष झाला आहे तुमचा आणि कधी केली आहे फेब्रुवारी ओके आता आपण जी चर्चा करतोय आल्यापासून तुम्ही याला म्हणजे तुम्हाला उशिरा समजला टेक्नॉलॉजी बद्दल केव्हा समजलं आणि कसं समजलं तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून समजलं हां स्वच्छ विचार बर 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 त्या पद्धतीनं मग एक दहा लिटर सोडले बर 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 म्हणजे फक्त स्वयंच्य जर वापरले काय बदल वाटतो का एक स्प्रे घेतला म्हणजे कृषी अमृत योजना टाकायचं बाकी रेस्ट मध्ये काम नाही केलं तुम्ही याला दुसऱ्या प्लॉटला केले घेता त्याला माहित झाल्यावर सुरू केलं पण तो आता धरणार आहे तुम्ही ओके ओके याला माहित नव्हतं त्यावेळेस बरोबर तुम्हाला तरी पण तुम्हाला काय बदल वाटत आहे बदल गेल्या वर्षी मनानं चांगलं वाटतंय हा वेळेला काय गळ जास्त होत होती फ्लॉरिंग मध्ये फ्लॉवरिंग मध्ये मादी कळी वगैरे चांगली निघाली पण रेस्ट मध्ये काम केलं नसल्यामुळे मग कळी जरा बाहेरच्या बाजून निघाली म्हणजे आपण जर जा कळी जरा पाहिली तर जी मधी निघायला पाहिजे ना तर ती वर शेंड्याच्या बाजून निघाली दिसते ना तुम्हाला सगळी म्हणजे हा शेतकऱ्यांमध्ये हे इम्पॉर्टंट आहे जे म्हणजे बरेच शेतकरी कसे असतात समजा हिंदी भाषेतले शेतकरी त्यांना कळत नाही की बाबा मराठीमध्ये काय बोलतो जो या पे जो बगीचा आपा देखरे इन किसानो का रेस्ट कुछ ट्रीटमेंट नाही करवाया डायरेक्टली अभी चालू कर दिया बीच में ही चालू कर दिया तो इसका वजह इसका परिणाम क्या हो रहा है कि ये जो जो फ्लावरिंग आ रहा है ये टॉप पे आ रहा है अंदर नहीं है आप सॉइल चादर के बाकी अगर बगीचे देखेंगे ना तो आपको अंदर की तरफ फूल दिखेंगे पूरे लेकिन इस बगीचे में आपको बाहर को फूल दिख रहे क्यों क्योंकि इसका रेस्ट में स्टोरेज नहीं बना अगर रेस्ट में स्टोरेज बनेगा तो ये पीछे टहनी में अंदर माल आएगा अगर रेस्ट में स्टोरेज नहीं बनेगा तो बाहर माल आएगा फिर ये अभी समर का सीजन आएगा तो उसमें सनबर्निंग का प्रॉब्लेम रहता आहे साईज का प्रॉब्लेम हो जाता आहे तो मला एक अजून तुम्हाला विचारायचं आहे की याच्यामध्ये आपण जी चर्चा केली आता एक तुमच्याकडनं काही हो मिस्टेक झालेलं आहे काय वाटतं तुम्हाला पाणी व्यवस्थापनामध्ये का का ती काय झालं होतं म्हणजे काय वाटतंय तुम्हाला ऑब्झर्वेशन केल्यानंतर मी म्हणतोय म्हणून नका सांगू तुम्हाला काय वाटतंय ऑब्झर्वेशन म्हणजे काय पहिले हे होतं ती जरा ॲडजस्ट केलं आहे आता गंमत काय झाली तुमचे ड्रिपर काही झाडाच्या खोडाजवळ आले आता हा ड्रिपर जो आहे तो झाडाच्या खोडाजवळ आला आहे बरोबर आहे हा ड्रिपर लांब गेलाय या झाडाच्या समोर समोर जर बघितलं या झाडाचं तो रेपर तिकडं सरकला याचा इकडं सरकलाय मध्ये झाडामध्ये पाणीच नाही बरोबर आहे तर याचा परिणाम तुम्हाला दुसत आहे पहिली गोष्ट तुमची जी लाईन आहे ही झाडाच्या ह्या साईडला आली त्या साईडला काहीच नाही आहे याचा परिणाम जर पाहिला तुम्ही बघा हेच झाड बघू आपण ह्या साईडला फ्लावरिंग कमी आहे बरोबर आहे ना म्हणजे याचीच नाही तर पुढच्या झाडाचं पण तसंच आहे पूर्ण लाईन जर पाहिली तुमची तर ह्या साईडला फ्लावरिंग कमी आहे आणि ह्या साईडला फ्लावरिंग जास्त आहे याचं कारण असं आहे की तुम्ही पाणी खतं व्यवस्थापन सगळं कुठे आहे म्हणजे मुळी ह्या साईडला डेव्हलप झाली म्हणजे पाणी व्यवस्थापनाने जरा असे दोष केले पाणी अगर हे दोनो तरफ रेगा तर दोनो तरफ मिलेगा और डेव्हलपमेंट दोनो तरफ होगा मतलब ड्रिप का लाईन जो आहे दोनो तरफ चाहिए अगर दोनो तरफ नाही आहे तो कम से कम बीच मी चाहिए बरोबर आहे ना बराबर। ओके तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही सगळ्यांनी आता बघितलं नाही ऑब्झर्वेशन केलं परिणाम दिसतोय की नाही आणि उघड आहे ना म्हणजे हे व्यवस्थापन दोष जर आपण केले खोडाजवळ जर पाणी टाकलं तर तुम्हाला त्या झाडाला मुळी जी आहे ती डेव्हलप नाही होणार बरोबर की नाही आता ठीक आहे तुम्ही ड्रिप हा गोल नसू द्या परंतु कमीत कमी दोन्ही साईडला पाहिजे हा हा चार लाईनला चार ड्रिपर पाहिजे बरोबर बरोबर असे चारही कॉर्नर कव्हर केले पाहिजे आणि मधलं एक एक आयडियल जे ड्रिप सिस्टम आहे ती कशी माहिती का या साईडला लाईन टाकायची त्याला तीन ड्रिपर द्यायचे म्हणजे झाडाचा जो घेर असतो समजा बारा वाजता जी सावली पडते नाही हा जी सावली पडते इथे अशा प्रकारे तुम्ही जरा सर्कल काढलं तर त्या सर्कलच्या बॉर्डरवरती तुमची तुमचे ड्रिपर असले पाहिजे बरोबर आहे ते किती अंतरावर बसले पाहिजे हा एक ढोबळ हिशोब झाला जो सर्कल बनता है ना छाव मे बारा बजे व सर्कल के कॉर्नर पे आपर चाहिए आप फिर थे, तीन लगाओ छे लगाओ आठ लगाव कितने ऐसे लगाओ। ही चाहिए म्हणजे अशा प्रकारे जर व्यवस्था के केली तर आणखीन तुमचा बदल होईल पण आत्ता बदल करू नका आता बदल नाही ना, ना, ना। करायचा अभी अगर आप चेंज करोगे ना तो मुश्किल हो जाएगी ये सब गिर जाएगा नीचे म्हणजे आता जर बदल करायचं तुम्हाला रेस्ट रेस्टमध्ये करायची बरोबर आहे आता जर एक तुम्ही एकंदरीत ठीक आता काय हरकत नाही दुरुस्त करून घ्या तुम्ही तुम्हाला एकंदरीत जे फ्लावरिंग झालंय काय वाटतं त्याबद्दल फ्लॉवरिंग स्ट्रोक कशी आहे म्हणजे नक्कीच खाली मुळी त्याप्रमाणे डेव्हलप होते ओके पूर्ण ट्रीटमेंट करा तुम्ही तुम्हाला शुभेच्छा काय सांगायचं काय सांग असं वाटतंय काही तुम्हाला शेतकऱ्यांना तुम्ही जे युट्यूबवर जे पाहिलं ते त्याच्यातलं तुम्हाला काय प्रसिद्धी दिसते का तुम्हाला नाही दिसती ना ओके ओके काय सांगाल सगळ्या शेतकऱ्यांना रिझल्ट चांगले मिळाली तुम्हाला ओके ओके तुम्ही पूर्ण टेक्नॉलॉजी वापरा आणखीन तुम्हाला छान दिला ओके वेरी गुड मी तुम्ही सुरुवात केली दुसऱ्या ओके 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 चालेल थँक्यू